Like, share, subscribe and press the bell icon for Unchi Awaz India. नाजरीन, ऊंची आवाज इंडिया में आपका इस्तकबाल है। मैं हूं आपका मेजबान इब्राहिम नफीस। शहर की एक मसरूफ तरीन सड़क ठाणे रोड से निकलकर खेजी हल्ली का जो इलाका होता है वो उमूमी तौर पर ट्रैफिक से भरा रहता है। पुलिस की बारह कोशिशें होती हैं कि किसी भी सूरत इस इलाके में कंट्रोल किया जाए, लेकिन ट्रैफिक का इज्जाम मुसलसल बढ़ता जा रहा है। आज रात में अचानक एक गोदाम में शॉर्ट सर्किट की वजह से आग लग गई और पुलिस के आला अधिकारी यहां पहुंचे हैं और फौरी तौर पर आग पर काबू पा लिए जाने का दावा किया जा रहा है। चलिए जानते हैं, हमारे साथ मौजूद हैं एसीपी बानसवाड़ी के, जो इस पूरे मामले पर नज़र रखे हुए हैं। जानते हैं कि हादसा कैसे पेश आया और क्या मामला पेश आया था। ये नहीं तो सर, सुमार रात्रि 11 घंटे सुमार के अचानक शॉर्ट सर्किट मुखातर बैंकी अवगड़ आयो। ಸುಲೇಮಾನ ಎಂಬ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥ ಸ್ಕ್ರ್ಯಾಪ್ ಅಂಗಡಿ, ಯಾವುದೇ ರೀತಿ ಪ್ರಾಣಹಾನಿ ಏನೂ ಆಗಿಲ್ಲ, ಬಟ್ ಸುಮಾರು ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಹಾಳಾಗಿದ್ದಾವೆ. ಅದ್ರ ಮುಂದೆ ಸುಮಾರು ನನಗನ್ಸಿ ಮಟ್ಟಿಗೆ ಮೋರ್ ದೆನ್ 2 ಲ್ಯಾಕ್ ರೂಪೀಸ್ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಹಾಳಾಗಿದ್ದಾವೆ. ನಾಳೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಅಂದಾಜು ಮಾಡಿ ಅದರಿಂದ ಏನು ಸರ್ಕಾರದಿಂದ ಏನು ನಾವು ಸವಲತ್ತು ಕೊಡಬೇಕಾಯ್ತು ಅದನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಶಿಫಾರಸು ಮಾಡ್ತೀವಿ. ಇದು ಶಾರ್ಟ್ ಸರ್ಕ್ಯೂಟಿಂದ ಆಗಿದೆ. ಶಾರ್ಟ್ ಸರ್ಕ್ಯೂಟಿಂದ ಬೆಸ್ಕಾಮ್ನವ್ರು ಯಾರು ಬಂದಿಲ್ಲ, ಬಟ್ ಅಂಥದ್ದೇನೋ ಒಂದು ಇಲ್ಲಿ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಟ್ರಾನ್ಸ್ಫಾರ್ಮ್ ಇದ್ರು ಏನೋ ಅಂಥದ್ದೇನು ಎಫೆಕ್ಟ್ ಏನಾಗಿಲ್ಲ. ಇಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ನಮ್ಮ ಫೈರ್ ಬ್ರಿಗೇಡ್ನವರು ನಮ್ಮ ರಾತ್ರಿ ವೇಳೆ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳು ಬಂದು ಮತ್ತು ಸಾರ್ವಜನಿಕರ ಮೇಲಾಧಿಕಾರಿ ಅವ್ರ ಮೇಲಾಗಿ ಭಾಳ ನೀರಿಗೆ ಹಾಕಿಬಿಟ್ಟು ಏನೋ ಫರ್ದರ್ ಏನೋ ಮೇಜರ್ ಇನ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗದಂತೆ ತಡೆ ಅರೌಂಡ್ 11 to 11:30 ಆ ಒಂದು ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಆಗಿದೆ. ಇದು ಕಂಟ್ರೋಲಿಂಗ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಒಂದೊಂದು 15 to 20 minutes ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಫೈರ್ ಬ್ರಿಗೇಡ್ ಏನಿದೆ ಅಂದರೆ ಬೇಗ ಇದು ಫೈರ್ ಬ್ರಿಗೇಡ್ ಅವ್ರು ಬೇಗ ಬಂದು ಇಲ್ಲ ಆ ರೀತಿ ಏನಾಗಿಲ್ಲ. ಅವ್ರು ಇಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ರೆಸ್ಪಾಂಡ್ ಮಾಡ್ತಾರೆ ನಾವು ಕರೆದ ಮೇಲೆ. ಬಟ್ ಅಲ್ಲಿ ರೂಟ್ ಮಿಸ್ಗೈಡ್ ಆಗಿದ್ದಕ್ಕೆ ಆ ರೀತಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಆ ರಾಮಟೆಂಟ್ ರೋಡ್ ಅನ್ನೋ ಬದಲು ನರೇಂದ್ರ ಟೆಂಟ್ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಇರುತ್ತೆ. ಅದರ್ವೈಸ್ ಯಾವತ್ತೂ ಫೈರ್ ಬ್ರಿಗೇಡ್ ಯಾವತ್ತೂ ಲೇಟ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಇಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ರೆಸ್ಪಾಂಡ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು. ಏಕರೆ मैं अचानक उठ के आया तो आग लग लगी थी, उसके बाद देखे तो पूरा हमें पूरा लोग वो लोग बुझाए थे. कितने बजे बंद करे घोटाना? 4 बजे. आज ईद था ना, बारिश था, इसलिए बंद कर दिया है. आज खोले भी नहीं. रीज़न नहीं मालूम है आपको? नहीं नहीं मालूम नहीं, वो आपको इंक्वायरी करना. क्योंकि पूरा वालों का रिस्पॉन्स फौरी तौर पर रहा नहीं रहा. फायर ब्रिगेड आके 1.5 आवर 2 आवर के बाद आई. क्या नाम तुम्हारा? अफजल, मोहम्मद अफजल. आप इस गोडन के जिम्मेदार हैं? हमारे भोनी का दुकान है, मैं जिम्मेदार हूँ. तो नाजरीन, कहना यह है कि जिस तरह का इल्ज़ाम लगाया जा रहा है कि फायर ब्रिगेड की ताखिर से पहुंचने की वजह से आग में तेज़ी आई, इस तरह के इल्ज़ाम से सरासर इनकार किया जा रहा है और बताया जा रहा है कि फौरी तौर पर फायर ब्रिगेड के स्टाफ ने काबू पाने की कोशिश की और आग पर काबू पा लिया गया. अब देखना यह है कि आगे की कानूनी कार्रवाई के इकदाम क्या होते हैं. नाज़रीन, हमारी ये रिपोर्ट आपको कैसी लगी हमें ज़रूर इत्तला करें. और अभी तक आपने हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब कर लें और नीचे घंटी के बटन को दबाएं ताकि हर नोटिफिकेशन आप तक बराबर पहुंचे. शुक्रिया.